वैजापूर येथील प्रितेश पवन जैन या तरुण अभियंत्याने वैशिष्ट्यपूर्ण कोनमापक केंद्र बनवले असून त्यासाठी भारत सरकारच्या बौद्धिक संपदा विभागाने त्याला पेंटेंट दिले आहे या यशाबद्दल प्रितेश जैन आणि त्याच्या मित्र समीर ढोबे या दोघांचे कौतुक होत आहे प्रितेश आणि समीर हे दोघे यांत्रिकी अभियांत्रिकी अभियंता आहेत महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकीची पदवीचे शिक्षण चालू असतानाच मनामध्ये विविध 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 पातळीवरून दिशेने कोण मोजण्याचे आणि अत्यंत सूक्ष्म तंत्र बनवण्याची कल्पना आली आहे अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक्स या दोन्ही पद्धतीने कोणाची गणना करू शकेल असे यंत्र बनवण्याचा विचार आला त्यांनी त्याचा वर्गमित्र समीर डोंबे याला याबाबत सांगितले दोघांनी हे यंत्र बनवण्याच्या दिशेने वाटचालही सुरू केली अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक्स या दोन्ही पद्धतीने कोण मोजण्याचे एकच यंत्र त्यांनी निर्माण केलेत या कोनमापक यंत्राद्वारे शून्य अंश ते तीनशे साठ अंश कोण मोजता येऊ शकतो या यंत्रातील अभियांत्रिकी पद्धतीचा वापर करून शून्य पूर्णांक इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने एक सेकंद म्हणजेच शून्य पूर्णांक शून्य शून्य दोन अंश इतक्या सूक्ष्म अंशाचा कोणापर्यंत गणना करता येऊ शकते हे ये यंत्र कुठल्याही पृष्ठभागांवर वापरता येऊ शकते यंत्रावर वर खाली आणि पुढे मागे करण्यासाठी व्यवस्था आहे सर्व सुविधा असल्याने हे नवीन यंत्र हाताळण्यास अत्यंत सोपे आणि सुलभ आहेत सप्टेंबर दोन हजार बारा मध्ये बौद्धिक संपदा विभागात भारत सरकारकडे या यंत्राचे पेटंट प्राप्तीसाठी संचिका दाखल करण्यात आली बौद्धिक संपदा विभागाचे सर्व निकष आणि इतर सर्व बाबी पूर्ण करून डिसेंबर दोन हजार वीस मध्ये पेटंट प्राप्त करण्यात यांना यश प्राप्त झालेत प्रितेश आणि समीर यांच्या या यशाबद्दल अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे दामोदर पारिक ज्ञानेश्वर आदमाने मर्चंट बँकचे अशोक कोठारे राजेंद्र संचेती अनंता बोरकर यांनी अभिनंदन केले शैलेंद्र खैरमोडे एमसीएन न्यूज वैजापूर